यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथच्या बायकोच्या आजारावर विनोद केला गेल्यामुळे त्याने त्या कॉमेडियनच्या कानशिलात लगावली, त्यामुळे सोहळ्याला गालबोटसुद्धा लागलं. काहींनी विल स्मिथ यांच्या वर्तनाला समर्थन दिलं तर काहींनी यावर टीका केली. हा सगळा गोंधळ ज्यामुळे माजला तो आजार नेमका कोणता आहे पाहूयात. तर हा आजार आहे ॲलोपेशिया. डॉक्टरांच्या मते ॲलोपेशिया या रोगामध्ये पुंजक्या पुंजक्याने केस गळतात. हा रोग कुठल्याही वयातल्या स्त्रीला होऊ शकतो, पण बहुतेक करून हा आजार 30 वर्षाखालील महिलांना होण्याची शक्यता जास्त असते. संशोधनानंतर असं सिद्ध झालंय की 5 मधील एका कुटुंबातील स्त्रीला हा आजार असतो. अचानक उद्भवलेल्या या आजाराने काही दिवसातच टक्कल पडते. मार्च 2019 गॉन केश नावाचा चित्रपट आला होता. त्यामध्ये एका 16 वर्षाच्या मुलीला ॲलोपेशिया हा रोग होतो असं दाखवण्यात आलंय. ही मुलगी या चित्रपटात नर्तिका असते आणि तिला हे समजल्यावर तिची प्रतिक्रिया, टक्कल पडण्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक येणारे चढउतार आणि परिस्थितीला कसं तोंड देते याचं चित्रण या चित्रपटात आहे. पूर्ण चित्रपटात ती या रोगाशी लढताना दिसतीय आणि शेवट संपूर्ण समाजाला ती स्वतः स्वीकारण्यास भाग पाडते. अतिशय वेगळा विषय असणारा हा चित्रपट पॉझिटिव्ह अप्रोच देण्यात यशस्वी झालाय. आपल्या शरीरात इम्युनिटी सिस्टीम असते जी आपल्या रोगांपासून संरक्षण करते. ही इम्युनिटी सिस्टीम कमजोर झाली तर लगेचच आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. जर तुमच्या इम्युन सिस्टीममध्ये गडबड झाली तर शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते, हेल्दी सेल्स नष्ट होऊ लागतात आणि त्याचा केसांच्या मुळांवर परिणाम होतो. त्यामुळे हा ॲलोपेशिया रोग होतो ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात केस गळती होते आणि नवीन केस येतच नाही. यात टक्कल पडण्याचा वेग जास्त असतो आणि केसांची वाढणारी अवस्था मंदावते. केस वाढण्यास देखील वेळ लागतो आणि केसांची घनता कमी होते किंवा अधिकाधिक पातळसुद्धा होतात. बऱ्याच स्त्रियांना प्रसूतीनंतर केस गळतीला सामोरं जावं लागतं. स्त्रियांमध्ये केस गळणं सामान्य आहे. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर 2/3 स्त्रियांमध्ये केस गळतात. अर्ध्यापेक्षा कमी स्त्रियांना 65 वर्षापर्यंत टक्कल पडत नाही, पण ही समस्या ठराविक काळानंतर उद्भवते आणि काही उपायांमुळे बऱ्यापैकी या समस्येला आळा घालता येतो. काही महिलांना अनुवंशिकतेनं टक्कल पडते. रजोनिवृत्तीनंतर हे अधिक सामान्य आहे, ज्यासाठी संप्रेरक जबाबदार असतात. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या वेळा, तसंच शरीराला हानिकारक पदार्थांचं सेवन करणं, या सगळ्या गोष्टी केस गळतीला जबाबदार ठरतात. पण आता शाळकरी मुलींना, खूपच कमी वय असणाऱ्या मुलींना केस गळती होते. याला कारणीभूत ॲलोपेशिया हा रोग असू शकतो असं सिद्ध झालंय.